सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरामधील काजवे पाहून परतत असताना शनिवारी पहाटे संगमनेर येथील तरुणांचं वाहन पलटी झालं. या अपघातामध्ये संगमनेर शहरातील इंदिरानगर येथील संकेत यशवंत जाधव वय 24 हा तरुण जागीच ठार झाला, तर दत्ता यशवंत शेनकर वय 29 हा तरुण गंभीर जखमी झालाय, तर इतर दोघांना किरकोळ मार लागलाय. संगमनेर येथील हे युवक मारुती स्विफ्ट क्रमांक MH12HL1833 या वाहनातून भंडारदरा परिसरामध्ये काजवे पाहण्यासाठी गेले होते. शनिवारी पहाटे हे परत येत असताना भंडारदरा रतनवाडी रस्त्यावर मुतखेलजवळील वळणावर गाडी आली असता ही गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. यामध्ये संकेत जाधव गाडी चालवत होता, तर तो यामध्ये जागीच ठार झाला. किरकोळ जखमी झालेल्या पांडुरंग तानाजी जाधव घोडेकरमळा संगमनेर यांनी राजूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर किरकोळ जखमी पांडुरंग जाधव आणि पांडुरंग दफेडार यांना सोडण्यात आलं, तर दत्ता शेनकर यांच्या डोक्याला मार लागल्यामुळं त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं होतं. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.